ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रिया ही तन्वी नसल्याचे अर्जुन समोर येताच आता प्रियाच्या तळपायावरील तुळशीपत्र खरे आहे की खोटे हे बघण्यासाठी जेव्हा आता प्रिया ही अर्जुनला बेडरूममध्ये चहा घेऊन येते तेव्हा आता तो प्रियाच्या हातातील चहा प्रियाच्या पायावर सांडून आता अर्जुन हा प्रिया ही जात असताना प्रियाने तिच्या पायावर स्केचपेनने काढलेल्या तुळशीपत्राची शाई फरशीवर लागते आणि त्या क्षणी स्केचपेनचा मार्क हा बड्डेच्या मार्कशी रिलेटेड असल्याचे अर्जुन आणि चैतन्यच्या लक्षात येतात. आणि ज्या वेळेस आता प्रिया पुसलेले तुळशीपत्र पुन्हा काढू लागते त्याच वेळेस आता अर्जुन आणि चैतन्य हुशारीने आता प्रियाचा तुळशीपत्र काढत असतानाचा कसा व्हिडिओ काढतात आणि पुरावा हातात येताच प्रिया ही तन्वी नसल्याचे अर्जुनला समजून आता पुराव्यासकट अर्जुन तो व्हिडिओ कसा रविराजला दाखवतो आणि खरे सत्य समोर येताच आता पिसाळलेला रविराज रागाच्या रुद्रावताराने आता प्रियाची कशी भयानक हकालपट्टी करतो आणि होत्याचे नव्हते होत एका सेकंदात प्रिया ही तन्वी नसल्याचे सिद्ध होऊन सायलीच्या पायावरील तुळशीपत्र दाखवून सायली कशी रविराजची तन्वी होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता अर्जुनला प्रिया ही तन्वी नसल्याचा संशय आलेला असतो तेव्हा आता रविराजने प्रिया ही तन्वी आहे हे तन्वीने कोणते पुरावे दाखवून सिद्ध केले असेल आणि रविराजने आता प्रियावरती कसा विश्वास ठेवला तेव्हा असे कोणते तन्वीचे सत्य आहे की जेणेकरून रविराजला प्रिया ही तन्वी असल्याचे आता खात्री झाली. काय असेल ते सत्य हे जाणून घेण्यासाठी आता अर्जुन हा सुमनच्या घरी आलेला असतो आणि त्यामुळे आता सुमनने अर्जुनला दोन सत्य सांगितलेले असते. लहानपणीच्या तन्वीचे लॉकेट हे प्रियाच्या गळ्यात आपण बघितले असे सुमनने सांगितले. तसेच आता प्रियाकडे लहानपणीच्या तन्वीचा फोटोसुद्धा सापडला आणि तिसरे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तन्वीच्या उजव्या पायावरती जी तुळशीपत्राची खूण आहे तीच खूण प्रियाच्या पायावर असल्याचे आता सुमनने सांगितलेले असते. तेव्हा आता प्रियाच्या पायावरील तुळशीपत्राची खूण कशी बघायची असा आता अर्जुन आणि चैतन्यने विचार केलेला असतो. दोघेही आता बेडरूममध्ये आलेले असतात. त्यानंतर आता प्रिया ही अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते तेव्हा आता अर्जुनच्या डोक्यात एक आयडिया क्लिक होऊन ताबडतोब अर्जुन प्रियाच्या हातातील ती कॉफी प्रियाच्याच पायावर सांडवतो. तेव्हा आता प्रिया मोठ्याने ओरडू लागते तर अर्जुन म्हणतो की माझी कॉफी सांडली. तेव्हा प्रिया म्हणते की तुझी कॉफी काय सांडली माझा पाय भाजला. तर आता पटकन आता अर्जुनने कपाट उघडून टॉवेल बाहेर काढलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की प्रिया थांब तुला भाजलं किती भाजलं आणि असे म्हणत आता अर्जुन म्हणतो की मी तुझा पाय पुसतो. तर प्रिया म्हणते की नको राहू दे अर्जुन कारण आता प्रियाची खूप घाबरगुंडी उडालेली असते आणि प्रिया विचार करते की आता आपले पाय पुसत असताना जर अर्जुनने तळपाय बघितला तर मोठा अनर्थ होईल असे आता प्रियाला वाटून प्रिया म्हणते की नको मी माझा पाय बाहेर जाऊन धुवून व्यवस्थित क्लीन करते. त्यानंतर आता प्रिया तशीच चहा सांडलेला असताना फरशीवरून जाऊ लागते पण ज्यावेळेस प्रियाच्या पायावर चहा सांडलेला असतो तेव्हा आता तळपायासकट प्रियाचा सगळा पाय चहाने भिजलेला असतो आणि प्रियाने स्केच पेनने काढलेले ती तुळशीपत्राची शाई आता पाण्यामुळे पुसट होऊन त्याची आता इंक खाली फरशीवर लागलेली असते आणि प्रिया तशीच निघून जाते. तेव्हा ती ब्लॅक इंक बघताच आता अर्जुन ती इंक आपल्या हातावरती घेतो आणि म्हणतो की हे तर स्केच पेनचे मार्क आहे आणि याचा प्रियाच्या बड्डेशी या मार्कशी काहीतरी संबंध नक्कीच असेल. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हो अर्जुन अरे स्केचपेनने काढलेली जर ते तुळशीपत्राची मार्क असेल तर चहाच्या पाण्याने ती धुतली गेली आणि त्यामुळे ती या फ्लोअरवरती लागली तर आता नक्कीच प्रिया ही तन्वी नसल्याची आता अर्जुन आणि चैतन्याची खात्री झालेली असते.
इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन हे बघ तन्वी आता खाली गेली, एखाद्या वेळेस ते पुसलेले सायलीपत्र परत काढायला लागेल तेव्हा आपल्याला ते तिच्यावरती नजर ठेवायला हवी. इकडे आता प्रियाची खूप घाबरगुंडी उडालेली असते आणि प्रिया आता पटकन खाली बेडरूममध्ये येऊन बाथरूममध्ये जाते आणि आता बाथरूममध्ये जाताच प्रिया घाबरलेली असताना विचार करते की अरे बापरे माझे तुळशीपत्र तर पुसले, ताबडतोब माझा पाय स्वच्छ धुवून मला तुळशीपत्र काढावं लागेल. असे म्हणत आता प्रिया तिचा पाय स्वच्छ करते तर तुळशीपत्र सगळे आता पुसून गेलेले असते आणि तेवढ्यात दबक्या पावलांनी चैतन्य आणि अर्जुन तिथे येतो. तर आता प्रिया तिचा पाय बघत असताना चैतन्य आणि अर्जुन दरवाजाच्या आड बाजूने आता प्रियाला बघतात. ताबडतोब आता प्रियाने पेन्सिल म्हणजे स्केच पेनची इंक असलेली पेन्सिल घेतलेली असते आणि ताबडतोब प्रिया आता पेन्सिलने तुळशीपत्राचे ते पान तिच्या तळपायावर काढू लागते आणि त्या क्षणी चैतन्य अर्जुन ते बघत असतात. चैतन्यने तर अवाक होऊन तोंडाला हातच लावलेला असतो. चैतन्य विचार करतो की प्रिया एवढी हुशार, अरे बाप रे, असे म्हणत आता चैतन्यने डोक्याला हात लावलेला असतो. अर्जुन पटकन आता हुशारीने त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि प्रिया आता तिच्या पायावर ज्यावेळेस तुळशीपत्र काढत असते त्याच वेळेस आता अर्जुन प्रियाचा तो सगळा व्हिडिओ शूटिंग काढून आता रेकॉर्ड केलेला असतो आणि प्रियाचा व्हिडिओ काढून अर्जुनकडे आता मोठा पुरावा आलेला असतो. त्या क्षणी आता प्रिया ही तुळशीपत्र काढते आणि अर्जुनने त्याच्या मोबाईलमध्ये सगळा प्रियाचा व्हिडिओ कॅप्चर केलेला असतो आणि ताबडतोब आता दबक्या पावलांनी अर्जुन हा चैतन्यसोबत पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि आता प्रियाच्या व्हिडिओचा तो सगळा सिनेमा दोघांनी झूम करून बघितलेला असतो आणि त्या क्षणी प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य अर्जुन चैतन्यसमोर आले असते. अर्जुन म्हणतो की चैतन्य मी तुला सांगत होतो ना बघ, ही खोटारडी प्रिया ही तन्वी नाहीच आहे आणि खोटे तुळशीपत्र कशी काढते बघ. आणि त्यानंतर चैतन्य म्हणतो की अरे यार अर्जुन, ही एवढी हुशार निघेल असं मला वाटलं नव्हतं. अर्जुन म्हणतो की याच्या पुढची गोष्ट चैतन्य मी तुला सांगतो, तुला खरी तन्वी कोण आहे माहिती आहे का? तर आता चैतन्यसुद्धा अवाक झालेला असतो आणि कुतूहलाने चैतन्य म्हणतो की कोण सांगणारे अर्जुन? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली ही तन्वी आहे ती ऐकताच चैतन्याच्या डोक्यावरचे केस भरकन उडलेले असतात आणि चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. चैतन्य म्हणतो की काय बोलतोयस अर्जुन तू? तर अर्जुन म्हणतो की हो, सुमनने जे तुळशीपत्र तन्वीच्या उजव्या पायावरती सांगितले तेच तुळशीपत्र सायलीच्या पायावर आहे आणि झोपताना मी सायलीच्या उजव्या पायावर त्या तुळशीपत्राची खून बघितल्याचे अर्जुन चैतन्याला सांगताच चैतन्याला खूप आनंद झालेला असतो. चैतन्य म्हणतो की अर्जुन आता तू रविराज सरांना हा पुरावा दाखवू शकतो आणि तुला रविराज सर काहीही बोलणार नाहीत कारण आता प्रिया ही खोटी तन्वी आहे ही आपल्यासमोर पुराव्यासकट आली आहे. आणि ताबडतोब आता अर्जुन चैतन्य हे रविराजकडे येतात. तेव्हा आता ताबडतोब अर्जुन हा प्रियाचा तुळशीपत्र काढतानाचा तो व्हिडिओ रविराजला दाखवतो आणि तो व्हिडिओ बघताच अर्जुन म्हणतो की बघितलं का सिनियर, प्रिया ही तन्वी नाही आहे, प्रियाने खोटे तुळशीपत्र दाखवून तुला फसवले आणि प्रियाची आणि प्रतिमात्याची जर DNA टेस्ट केली तरीसुद्धा ती टेस्ट येणार नाही. तेव्हा आता रविराजने तर डोक्याला हातच लावलेला असतो. तर आता अर्जुन म्हणतो की प्रिया ही तन्वी नाही आहे, बघितला का तो व्हिडिओ सिनियर? तर आता डोक्याला हात लावत रविराज म्हणतो की मग खरी तन्वी कोण? तर अर्जुन म्हणतो की खरी तन्वी कोण आहे तुला माहीत करून घ्यायचं आहे का सिनियर? तर आता रविराज म्हणतो की कोण? तर अर्जुन म्हणतो की सायली ही तुझी तन्वी आहे सिनियर आणि सायलीच्या उजव्या पायावर तुळशीपत्राची खून मी माझ्या डोळ्यांनी बघितली. ते ऐकताच भयानक सत्याचा धमाका उडालेला असतो आणि प्रिया इतके दिवस खोटी तन्वी बनून आपल्या भावनांशी खिळली आणि आपला तिने फायदा उचलला असा आता रविराजच्या लक्षात येऊन ताबडतोब रविराज आता रागाच्या रुद्रावताराने प्रियाला भयानक शिक्षा देण्यासाठी तो व्हिडिओ घेऊन निघालेले असतात. आणि आता अर्जुनने पुराव्यासकट रविराजसमोर प्रिया ही खोटी तन्वी
असल्याचे सिद्ध केलेले असते, तेव्हा आता सायली हीच खरी तन्वी असल्याचे समोर येऊन आता रविराज गळा दाबून प्रियाची कशी भयानक हकालपट्टी करतो आणि सायलीचा कसा तन्वी म्हणून स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.